केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आज पोवत 90,000 मेट्रिक टन मका खरेदी करिता क्षमतेत वाढ करून देण्यात आली होती। त्यानुसार दिलेल्या क्षमतेची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मका खरेदी पूर्ण करण्यात आली आहे। परंतु नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडे आज देखील चांगल्या प्रतीचा मका मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे। याचा विचार करता खासदार डॉक्टर भारती पवार यांनी केंद्राकडे पुनश्चा एकदा मका खरेदी क्षमतेत वाढ करून मिळण्याकामी विनंती केली होती। त्यानुसार 25,000 मेट्रिक टन मका खरेदी क्षमतेस मान्यता देण्यात आली आहे। शेतकरी वर्गाने खासदार डॉक्टर भारती पवार यांना संपर्क करून शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेली मका खरेदीसाठी अधिकची खरेदी क्षमता वाढविण्याकरिता राज्य सरकारला केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली। तसेच खासदार डॉक्टर भारती पवार यांनी तत्काळ केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय सचिवांकडे मागणी केली असता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी 22 जुलै 2020 रोजी 25,000 मेट्रिक टन मका खरेदी तिसऱ्यांदा क्षमता वाढवून देण्यात आल्याची माहिती दिली। केंद्राकडून खरेदी क्षमता वाढवून देण्यात आल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे। त्याबद्दल केंद्रीय मंत्री महोदयांचे खासदार डॉक्टर भारती पवार यांनी आभार व्यक्त केले। केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सुरुवातीला 25,000 मेट्रिक टन, त्याच्यानंतर मागणी केल्यानंतर परत एकदा 65,000 मेट्रिक टन, असा आत्तापर्यंत पूर्ण राज्याचा 90,000 मेट्रिक टन अतिशय चांगल्या दर्जाचा मका खरेदी करण्यात आला। आत्ता अजूनही शेतकऱ्यांची नोंदणी झालेली होती, मका शिल्लक आहे चांगल्या प्रतीचा, म्हणून 3-4 दिवसापूर्वी मागणी करण्यात आली होती वारंवार, आणि त्याचाच एक आदेश आज जाहीर झाला। आणि आदरणीय केंद्रीय मंत्री पासवान साहेब, आदरणीय केंद्रीय मंत्री दानवे साहेब यांच्या ऑफिसमधूनही आत्ताच निरोपही मिळाला आणि ही मागणीसुद्धा मान्य करण्यात आलेली आहे। आता महाराष्ट्राचा जवळपास जो नोंदणी झालेला मका असेल तो जवळपास 25,000 मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे, ही नक्कीच शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। यासाठी मी सर्व केंद्रीय मंत्र्यांचे आणि पालकमंत्र्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि परत एकदा केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वारंवार हा निर्णय घेत आले त्याबद्दल मनपूर्वक आभार।